घरगुती मसाले सर, मगज असो, तीळ असो, खोबरा असो, खसखस, ह्या अशा पद्धतीनं कांदे वगैरे सगळं बॉईल करून व्यवस्थित रीती गिरवी बनवून घेणे. नंतर गिरवी बनवल्यानंतर अर्धा पाऊण तासानंतरच भाजी व्यवस्थित बनवल्या जाते. ग्रामीण भागात कसं आहे, समजा लोकांना तिखट लागतं खायला, आता आपण त्या पद्धतीने बनवून देत असतो. लोक अस्सल गावरान पद्धतीनं आणि अस्सल गावरान मसाले या भाजीमध्ये वापरले जातात आणि खात्रीशीर पनीर जे आपण ओरिजिनल म्हणतो ते याच ठिकाणी प्रक्रिया केली जाते आणि तेच पनीर या हॉटेलमध्ये वापरलं जातं. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पनीरची जी चव आहे, क्वालिटी आहे, ती अस्सल मिळणार आहे. आपल्यासोबत दादा आहेत. दादा, सर्वप्रथम नाव सांगा आपलं. जीवन राजपूत. पनीरमध्ये कोणकोणते पदार्थ बनवले जातात जे की वेगळं पण आहे काहीतरी? आपलं समजा पनीर, पनीर मसाला, पनीर टिक्का मसाला, पनीर मटर मसाला, पनीर भुर्जी, पनीर पकोडा. समजा स्नॅक्समध्ये पनीर पकोडा आणि पनीर भुर्जी, जेवणात समजा पनीर टिक्का मसाला, पनीर मटर मसाला, पनीर बटर मसाला, समजा असे ते साधारण सर्वसाधारण समजा ग्रामीण लोक, ग्रामीण भागाच्या लोकांना जे आवडतं ना ते हिशोबाने बनत असतात. शहरी भागात कसं असतं ते समजा वेगवेगळ्या डिशेस बनवते आपल्या, तसंही ग्रामीण भागात कसं आहे समजा लोकांना तिखट लागतं खायला, आता आपण त्या पद्धतीने बनवून देत असतो लोकांना. आम्ही मांसाहारी पण बनवत असतो, पण सध्या श्रावण चालू असल्यामुळे प्युअर व्हेज चालू आहे आपलं. त्याच्यामुळे प्युअर व्हेज पण आपलं पनीर मसाला, काजू करी, दाल तडका, हे असे आयटम बरेचसे असे व्यवस्थित चालतात. त्याच्यामुळे जास्त निर्भर आम्ही पनीरवर पण जास्त निर्भर. आणि कोणते मसाले वापरले जातात सर? मसाले सर्वसाधारण घरगुती मसाले सर, मगज असो, तीळ असो, खोबरा असो, खसखस, ह्या अशा पद्धतीनं कांदे वगैरे सगळं बॉईल करून व्यवस्थित रीती गिरवी बनवून घेणे. गिरवी बनवल्यानंतर अर्धा पाऊण तासानंतरच भाजी व्यवस्थित बनवल्या जाते. हा, पनीर भुर्जी बनवता नवीन पद्धत आहे, नेमकी कशी बनवली जाते सर? पहिले कांदे, मिरची, नंतर कांदा, समजा फ्राय फ्रायपॅनमध्ये टाकल्या जातं बरं का. पहिले कांदे वगैरे सगळे मिरची कापून शिनी, सगळं चॉप करून शिनी, पहिले फ्रायपॅनमध्ये टाकल्या जातं. मग कांदे आणि मिरची व्यवस्थित करपून घ्यावं लागतं. मग त्या पद्धतीनं समजा भुर्जी किसून शिनी, मग त्याच्या त्या पद्धतीने ते भुर्जी बनवले. आणि आपण जे काही पनीर हंडी बनवतात, ही पनीर हंडीमध्ये कोणकोणते मसाले वापरले जातात आणि काय वेगळे पण? आपण पनीर ज्या टायमाला बनवतो ना, त्या टायमाला समजा तूप, बटर, अमूलचं बटर, अमूलची फ्रेश क्रीम, हे सगळं एकजूट करून शिनी अशा पद्धतीने भाजी बनवून देतात. आपण ज्या डिश सांगितल्या डिशचा रेट काय? आपली पनीर मसाला 150 रुपये प्लेट आहे, फुल अंडी 700 रुपये प्लेट, काजू करी 150 रुपये प्लेट आहे, 700 रुपये अंडी आहे, दाल तडका 120 रुपये प्लेट आहे. म्हणजे हे आपले रेग्युलर चालणार आयटम. आणि हे श्रावण चालू आहे त्याच्यामुळे नाही तर आम्ही श्रावण संपल्यानंतर असला मटन, मटन प्लेट, चिकन प्लेट, समजा हे मटन जास्त प्रमाणात चालतं आमचं श्रावण संपल्यानंतर. पण हे श्रावण चालू असल्यामुळे आम्ही प्युअर व्हेज ठेवली 1 महिना. भुर्जीचे काय प्लेट आहे? भुर्जी सर 180 रुपये प्लेट. दादा, आपल्या हॉटेलचा संपूर्ण ऍड्रेस सांगा. समजा लाडसोंगीपासून 8 किलोमीटर अंतरावर दुधडगाव म्हणून, आणि करमाडपासून पण 8 किलोमीटर अंतरावर दुधडगाव, ह्या ग्रामीण भागात आपले हॉटेल आहे सर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.